बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. मला असं वाटतं का या या ठिकाणी सिलेंडर भरत असताना झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जो काही निष्काळजीपणा झाला आणि नोझल त्या ठिकाणी लूज झालं आणि गॅस लीक झाला आहे, तर मला असं वाटतं की या टाकीवरती जवळजवळ 14 व्हेंटिलेटर्स आहेत आणि जवळजवळ 170 ऑक्सिजन बेड्स आहेत आणि निश्चित त्यांचा सप्लाय या ठिकाणी बंद झालेला आहे. मला असं वाटतं का या निष्काळजीपणा जो कोणी व्यक्ती असेल आणि जो कोणी जबाबदार असतील अशा सर्वांवरती कारवाई होण्याची आवश्यकता. एकीकडं संपूर्ण राज्यामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे आणि अशा प्रकारे निष्काळजीपणामुळे आपल्या समोर असा ऑक्सिजन वाया जाणं म्हणजे जे काय एक एक थेंबासाठी एक एक लिटरसाठी या ठिकाणी रुग्ण वणवण करत आहे आणि म्हणून अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवरती आणि कर्मचाऱ्यांवरती कारवाई होणार. एवढी मोठी घटना असून मी एकही अधिकारी अजून खरं तर सगळ्यांनी येऊन या ठिकाणी पर्यायी व्यवस्थे संदर्भामध्ये ज्या सप्लायवरती इतर जो कोणी पेशंट आहेत सुरू झाला. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रभूभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.